कर्जत कसारा लोकल सेवा बंद झाली आहे. कल्याण रेल्वे स्थानकात रुळांवर पाणी आल्यामुळे ही रेल्वे सेवा बंद झाली आहे. कामावरून परत येणाऱ्या चाकरमान्यांचे त्यामुळे हाल होत आहे. कल्याण डोंबिवली परिसरात दिवसभर पाऊस पडतोय आणि याचा फटका लोकल वाहतुकीलाही बसलेला आहे. कर्जत कसारा लोकल सेवा बंद झालेली आहे. कल्याण रेल्वे स्थानकात रुळांवर पाणी आलेलं आहे, त्यामुळे घरी परत होणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत. स्थानकावर त्यामुळे गर्दी झालेली आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांच्याकडून. आतिश, काय अधिक माहिती आहे? कर्जत कसारा लोकल सेवा बंद आहे. हेमाली, संध्याकाळी 7 वाजल्यापासून मुसळधार पावसामुळे कल्याणच्या रेल्वे स्थानकावरती, त्याचप्रमाणे जी विठावडी आहे, विठावडीच्या रेल्वे स्थानकावरती कमीत कमी 2 फूट रुळावरना पाणी असल्यामुळे संपूर्णतः लोकल सेवा बंद आहे. कल्याण आणि कर्जतच्या जे क्रॉसिंग पुढे गाड्या जात नव्हत्या, त्यामुळे संपूर्णतः कल्याणच्या पुढे कर्जत कसारा लाईन जी आहे ती पूर्ण ठप्प झाली. त्यामुळे रेल्वे स्टेशनवरती 1 ते 1.5 तासापासून लोकल सेवा बंद असल्यामुळे प्रचंड अशी गर्दी झालेली आहे. नागरिक जे आहेत घरी जाण्यासाठी रिक्षा ज्या मिळतील त्या गाड्यांनी प्रवास करत आहे, मात्र प्रचंड पाऊस सुद्धा आहे त्याच्यामुळे संपूर्णतः लोकसेवा सुद्धा ठप्प झालेली आहे. माली, धन्यवाद आतिश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. दुसरीकडे मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयाच्या आवारात गुडघाभर पाणी साचले. इथली वाहनं देखील पाण्यात बुडाली आहेत. संपूर्ण शहराचा कारभार जिथून हाकला जातो तिथंच अशा प्रकारे पाणी तुंबल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे एकंदरीत पालिकेच्या नालेसफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयातच गुडघाभर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे पालिकेच्या नालेसफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आज दिवसभर कल्याण डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस होतोय. अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, पण महापालिका मुख्यालयातच पाणी साचल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. पुढची महत्त्वाची बातमी पावसासंदर्भातली संपूर्ण राज्यासाठी. राज्यात पुढील 5 दिवस रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. कोकण मध्य महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. 19 ते 23 जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई आणि उपनगरांसाठी पुढील 48 तास महत्त्वाचे आहेत. संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर काही भागांमध्ये D2-3 स्वरूपाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा विदर्भातील काही भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवार रात्रीपासूनच पावसाची संततधार कायम आहे, तर पुढील 48 तास मुंबईसह उपनगर आणि शेजारील जिल्ह्यात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. सोमवारी पावसानं पुन्हा एकदा मुंबईला वेठीस धरलं. पावसाची कोसळधार कायम राहिल्यानं सोमवारी अनेक सखल भागात पाणी साचलं. लोकल रेल्वे सेवा आणि एक्सप्रेस गाड्यांनाही याचा फटका बसला. ऑफशोअर ट्रक आणि विंडशियर जे अतिशय मुसळधार पावसासाठी अनुकूल असतात त्या सिनॉप्टिक सिच्युएशन्स आहेत आणि त्याच्यामुळे संपूर्ण कोकणामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आजसाठी कोकणामध्ये रेड अलर्ट जारी केला आहे आणि पुढच्या दिवसामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढची बातमी नालासोपाऱ्यातून. नालासोपाऱ्यात उघड्या गटारात 4 वर्षांचा चिमुरडा बुडालाय. या घटनेला 30 तासांहून अधिक तास उलटल्यानंतरही या मुलाचा शोध लागत नाही आहे, त्यामुळे त्याचे कुटुंबीय चिंताक्रांत झाले. शहरात 2 दिवसांपासून पाऊस पडतोय, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. यावेळी पावसात खेळायला बाहेर गेलेला अमोल सिंग हा मुलगा उघड्या गटारात पडला. बेकायदा बांधकामांमुळे पाणी साचण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार याला कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. तर दुसरीकडे भाईंदरमध्येही 9 वर्षांचा मुलगा नाल्याच्या पाण्यात वाहून गेलाय. भाईंदरच्या मुंशी कंपाऊंड मधली ही घटना आहे. अब्दुल रहमान असे या मुलाचं नाव आहे. ठाणे जिल्ह्यात पावसाचा जीवघेणा धुमाकूळ सुरूच आहे. कळव्यात दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू झालाय. कळव्यातल्या गोलाई नगर परिसरातल्या घरांवर दरड कोसळली, तर 5 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. मृतांमध्ये 1 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. गेल्या काही तासांपासून बचाव कार्य सुरू होतं, मात्र ते थांबवण्यात आलेलं आहे. कळव्यातल्या गोलाईनगर परिसरामध्ये काही घरांवर ही दरड कोसळली, मात्र या दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 5 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे. डोंगरावरती असलेल्या झोपडीमध्ये झोपड्यांमधल्या
दोन झोपड्या ह्या तिथलं माती सरकल्याने पडल्या, त्यात चार जण दुःखद, त्या चार जणांचा दुःखद मृत्यू झाला. असं आहे की पावसाने कहर केला आहे मागचे दोन दिवस, आणि त्यामुळे माती दगड हे सगळं हलतातच पावसामुळे, आणि हा धोका आहे. पावसाच्या सुरुवातीलाच आतापर्यंत 2 ते 3 वेळा मुंबईत पाणी साचलं. कमी वेळात जास्त पाऊस पडल्यामुळे हे घडतंय असं व्हायला ग्लोबल वॉर्मिंग हे कारणही असू शकतं असं एका अभ्यासात समोर आलंय. मुंबईत वारंवार धुआंधार का? मुंबईची अशीच होत राहणार तुंबई? ग्लोबल वॉर्मिंगमुळे मुंबईवरील संकट वाढलं. गेल्या काही वर्षात मुंबईत पावसाचं आणि पाणी तुंबण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात किमान 4 ते 5 वेळा शहरात पाणी साचतं. यामागे वाढलेली बांधकामं हे एक कारण असलं तरी हा ग्लोबल वॉर्मिंगचाही परिणाम असू शकतो असं एका अभ्यासात पुढे आलंय. पृथ्वीचं तापमान 1.5 अंश सेल्सिअसनं वाढल्यास पावसाचं प्रमाण 20% वाढतं. जर तापमान 2 अंशांनी वाढलं तर पाऊस 25% वाढण्याची शक्यता आहे. देशातल्या 89 शहरांमधील पावसाची आकडेवारी गृहीत धरून हा निष्कर्ष काढण्यात आलाय. पॅरिस करारानुसार या शतकात पृथ्वीची तापमान वाढ 2 अंशांपर्यंत मर्यादित ठेवण्याचं उद्दिष्ट आहे. याचाच दुसरा अर्थ असा की येत्या काही वर्षात पावसाचं प्रमाण 20 ते 25% वाढण्याची भीती आहे. ढगफुटी, बर्फ वितळण्याचं प्रमाण, दुष्काळ आणि एकत्रित होणारा ठराविक वेळेमध्ये होणारा मुसळधार पाऊस, जास्त प्रमाणाचा पाऊस, हे सर्व हे आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्लोबल लेवलवर होणारे जे काही बदल आहेत याचा परिपाक आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेली विकास कामं यामुळेही पाणी तुंबण्याच्या घटना वाढत असल्याचं मानलं जात आहे. मुंबईमधला फ्रीवे असेल, त्यानंतर कोस्टल जे काही रोड आपण विकसित करायला निघालेले आहेत, या सगळ्यामुळं आणि मुंबईमध्ये होणारं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, बुलेट ट्रेन्स असतील, मेट्रो ट्रेन्स असतील, हा आपल्याला तातडीनं यावर सर्वकष विचार करून नवीन नॉर्मल्स तयार करायला लागतील. ग्लोबल वॉर्मिंग हे अटळ सत्य आहे आणि त्यामुळे पाऊस वाढणार असेल तर त्याचा कमीत कमी फटका बसेल यासाठी काम करावं लागणार आहे. स्थानिक महापालिकांपासून ते केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला आपल्या धोरणांमध्ये योग्य बदल करावे लागतील. अन्यथा शहरात तुंबण्याच्या घटना वाढतच जातील आणि ते परवडणारं नाही. मेघा कुचिक, Zee 24 तास, मुंबई. वाखरी पालखी सोहळ्यावर तोडगा निघालाय. प्रत्येक पालखीसोबत 30 जणांना जाण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. पालखी सोहळा प्रमुखांचा प्रस्ताव अखेर प्रशासनानं मान्य केलेला आहे. वाखरीतील पालखी सोहळ्यावर तोडगा निघालेला आहे. प्रत्येक पालखीसोबत 30 जणांना जाण्यास परवानगी आहे. वाखरीमध्ये 10 मानाच्या पालख्या दाखल झालेल्या आहेत. आता त्यामध्ये पालखीबरोबर किती जणांना प्रवेश देण्यात यावा याबाबत तिढा निर्माण झाला होता, मात्र अखेर आता प्रत्येक पालखीसोबत 30 जणांना जाता येणार आहे. पालखी सोहळा प्रमुखांनी हा प्रस्ताव दिला होता प्रशासनाला. प्रशासनानं हा प्रस्ताव मान्य करत पालखी सोहळ्याचा मार्ग मोकळा केलेला आहे. सोहळा समितीचे प्रमुख विकास डगे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्र यांनी. काय ठरलंय आता, कारण निर्णय झालाय का काय याच्यामध्ये? हे सर्व आमच्या 10 सोहळ्यांची या ठिकाणी चर्चा झाली. चर्चांती असा निर्णय झालेला आहे आणि शासनाने देखील त्याला तात्काळ मान्यता दिलेली आहे की या ठिकाणावरनं आता उशीर देखील झालेला आहे. 2022 पर्यंत सर्व पालखी सोहळे वाहनानेच जाणार आहेत. 2022 मध्ये परंपरेप्रमाणे नामदेवरायांचा निरोप येईल आणि त्यानंतर प्रत्येक सोहळ्यातील 30 व्यक्ती, म्हणजे 40 ला जी आपण इथून परवानगी होती, प्रत्येक सोहळ्यातल्या 30 व्यक्ती 2022 पासून पंढरपूरला ज्याच्या त्याच्या मंदिरापर्यंत मठापर्यंत जातील. आणि मला वाटतं
खऱ्या अर्थानं वारकऱ्यांनी जी काही भूमिका आतापर्यंत लावून धरलेली होती त्याला म्हणजे यश आलं असं म्हणायला हरकत नाही. कारण अडचण अशी होती की दोनच लोकांनी जायचं तर मग बाकीच्या लोकांचं काय होईल आणि दुसरं की दोन लोकांनी ते शक्य नव्हतं का. शासनाने ठेवलं त्यामुळं वारकऱ्यांवरती एवढी कृपा झाली त्यामुळे ह्या वर्षी निश्चित पुढच्या वर्षी करोना जळून जाईल आणि पुढच्या वर्षी लाखोंनी समाज येईल तिथं. बस ही सद्भावना आहे, निश्चितपणे तोडगा निघालेला आणि निर्विघ्नपणे हा सोहळा आता पार पडणार आहे. ओंकारसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, वाखरी, पंढरपूर. तुम्ही जर व्हॉट्सअप वापरत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुमच्या व्हॉट्सअपवर कुणाची तरी करडी नजर आहे, तुम्ही व्हॉट्सअपवर शेअर करत असलेल्या सगळ्या गोष्टी चॅट त्यांना कळू शकतात. तुमच्या व्हॉट्सअपवर कुणाचा वॉच आहे पाहूया. तुमचं व्हॉट्सअप होऊ शकतं हॅक. पेगासस स्पायवेअरचा व्हॉट्सअपवर डोळा. पॅगसेसमुळे अमेरिकन सिम कार्डची मागणी वाढणार. इस्रायलच्या NSO या फर्मवेअरनं तयार केलेलं पॅगसेस स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आलंय, कारण जगभरातील 10 देशांच्या सरकारांनी या स्पायवेअरचा वापर करून आपल्याच देशातील पत्रकार आणि इतर काही बड्या लोकांचे फोन हॅक केल्याचा आरोप एमनेस्टी इंटरनॅशनलनं केलाय. ब्रिटनमधील वृत्तपत्र गार्डियननं दिलेल्या अहवालानुसार हेरगिरीचं हे सॉफ्टवेअर इस्रायलमधील सर्व्हिलन्स कंपनी NSO काही देशांच्या सरकारला विकलंय. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून 50,000 अधिक लोकांची हेरगिरी करण्यात येते. यामध्ये अझरबैजान, बहरीन, कझाकिस्तान, मेक्सिको, मोरक्को, रवांडा, सौदी अरब, हंगेरी, भारत आणि संयुक्त अरब अमिरात या देशांचा समावेश आहे. भारतानं मात्र हा आरोप फेटाळून लावलाय. भारतात पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदा लागू आहे, त्याअंतर्गत सर्वांची प्रायव्हसी सुरक्षित आहे असं स्पष्टीकरण भारतानं दिलंय. द टाइम टेस्टेड प्रोसिजर्स ऑफ आवर कंट्री आर वेल एस्टॅब्लिश्ड टू एन्श्युअर दॅट अनऑथराइज्ड सर्व्हेलन्स कॅनॉट अकर. ऑनरेबल स्पीकर सर, व्हेन वी लुक एट दिस इश्यू थ्रू द प्रिझम ऑफ लॉजिक, इट क्लिअरली इमर्जेस दॅट देअर इज नो सबस्टन्स व्हॉटएव्हर बिहाइंड दिस सेन्सेशनलिझम. ज्या पद्धतीची सिम कार्ड किंवा फोन हे या पिगॅसिस सिस्टीममध्ये तुम्ही अडकवू शकता किंवा त्याच्यामधनं सॉफ्टवेअर उचलू शकता, ते काही विशिष्ट देशात बनणारे फोन आणि तेच आहेत अमेरिकन सिम कार्ड्स. अमेरिकेचे फोन आयफोन वगैरे याच्यामध्ये हे करता येत नाही असं त्यांचं प्राथमिक म्हणणं आहे असं दिसतंय. व्हॉट्सअप कॉलिंगद्वारे हा स्पायवेअर मोबाईलमध्ये सोडला जातो, त्यानंतर त्या स्मार्टफोनचा मायक्रोफोन, कॅमेरा, ऑडिओ, टेक्स्ट मेसेज, ईमेल आणि लोकेशन अशी कोणतीही माहिती मिळवता येते. महत्वाचं म्हणजे व्हॉट्सअपचे इन्क्रिप्टेड ऑडिओ आणि मेसेज देखील या स्पायवेअरच्या माध्यमातून हॅक करता येतात. अर्थात अमेरिकेचे मोबाईल ट्रॅक करणार नाही असं इस्रायली कंपनीनं आधीच स्पष्ट केलंय. त्यामुळे येत्या काळात अमेरिकन सिम कार्डची मागणी वाढणार आहे. शिवाय भारतानंही हॅकिंगबाबत स्पष्टीकरण दिल्यानं भारतीयांनी पेगासिसची भीती बाळगण्याचं कारण नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या पेगासिसवरून जोरदार गोंधळ झाला. राहुल गांधी यांचाही फोन हॅक झाल्याचं सांगत काँग्रेसनं या प्रकरणी सरकारवर हल्लाबोल केला. अमित शहांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसनं केली, तर अधिवेशनाचं औचित्य साधून पराभूत मानसिकतेतून काँग्रेसनं बिनबुडाचे आरोप केल्याचं भाजपचं म्हणणं आहे. हमारे राहुल गांधी जी के उनका भी जासूसी उन्होंने किया है. और अभी कितने लोग आते मुझे मालूम है, कांग्रेस के, दूसरे पार्टी के और उनके खुद के पार्टी के. तो इसकी जांच होने से पहले मैं तो ये कहूंगा, खुद अमित शाह साहब रिजाइन करना चाहिए, मोदी साहब की इंक्वायरी होना चाहिए. जानबूझकर मॉनसून सत्र के समय सदन को डिसरप्ट करने और देश में बेबुनियाद एजेंडा खड़ा करने की कोशिश है, और इसका एक कारण है. इसका कारण है कि कांग्रेस पार्टी सिमट रही है, कांग्रेस पार्टी हार रही है. पंजाब में क्या ड्रामा चल रहा है कांग्रेस पार्टी में, रोजापुर टीवी को दिखा रहे हैं.
एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची ईडी कोठडी आणखी एका दिवसानं वाढवण्यात आली आहे, म्हणजेच उद्यापर्यंत वाढवण्यात आली आहे. भोसरी जमीन खरेदी प्रकरणी ईडीनं 7 जुलैला त्यांना अटक केली होती. त्यानंतर आतापर्यंत 2 वेळा ईडी कोठडी वाढवण्यात आली होती. मंत्रिपदाचा गैरवापर करून 31 कोटींचा भूखंड 3,75,00,000 रुपयांना विकत घेतल्याचा खडसेंवर आरोप आहे. यात सरकारचा 61,25,00,000 रुपयांचा महसूल बुडाल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आल्याचं सांगितलं जात आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24